ठाण्यात येथील श्री रेणुका देवीची यात्रा दिनांक 11 आणि 12 डिसेंबर असे 2 दिवस चालणार असून या यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक 12 डिसेंबर असणार आहे. श्री रेणुका देवी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक मधून हजारो भाविक भक्त आळते येथे येत असतात. या काळात आळते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची, लिंब नेसऱ्यांसाठी, भक्तांसाठी आंघोळीसाठी पाण्याची सोय, तसेच आरोग्य विभागाच्या वतीनं प्रथमोपचार म्हणून डॉक्टरांची टीम यात्रा काळात या ठिकाणी असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. मंदिराची रंगरंगोटी, मंदिर परिसरातील स्वच्छता व यात्रेवेळी येणारे खेळण्याची दुकाने, पाळणे, मिठाई दुकान आणि भक्तांना राहण्यासाठी जागेची ग्रामपंचायतीमार्फत आखणी केली असून यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे. 12 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. या दिवशी रात्री पालखी सोहळा संपन्न होऊन शुक्रवारी पहाटे बांगड्या वाढवण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती रेणुका मंदिराचे पुजारी प्रदीप कदम यांनी दिली आहे. सुद्धा लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली श्री क्षेत्र आळतेची रेणुका देवीची यात्रा गुरुवार दिनांक 11 व गुरुवार दिनांक 12 रोजी संपन्न होतात. यात्रेची सुरुवात बुधवारी होणार असून यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक 12 रोजी असणार आहे. गुरुवारी देवीची पालखी रात्री 12 नंतर ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर पहाटे देवीचे कंकण विमोचन म्हणजे बांगड्या वाढवण्याचा कार्यक्रम व देवी खिचातून जाण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटे देवीचा दरवाजा दिवसभर बंद राहणार असून शनिवारपासून देवीचे दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.